आता आपण बघणार आहोत मंथन परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमातील इंग्रजी विषयातील घटक पार्ट्स ऑफ बॉडी म्हणजेच शरीराचे अवयव तर या घटकामध्ये मानवी शरीर वनस्पती व प्राणी त्यांच्या शरीराचे अवयव माहीत असणे गरजेचे आहे मानवी शरीराचे अवयव कोणकोणते ते आपण पाहूयात शरीराच्या वरच्या बाजूने आपण सुरुवात करू सर्वात वरचा भाग असतो फेस म्हणजेच चेहरा तर चेहऱ्याचे भाग कोणकोणते हे आपण पाहूयात शरीराच्या सर्वात वरचा बाजूचा भाग आहे हेअर म्हणजेच केस त्यानंतर येते कपाळ ज्याला आपण फोरहेड असं म्हणतो त्यांच्या खाली येतात डोळे म्हणजेच आय यांचा उपयोग आपण बघण्यासाठी करतो त्यानंतर इयर दोन कान प्रत्येक व्यक्तीला असतात ज्यांचा उपयोग आपण ऐकण्यासाठी करतो पुढील अवयव आहे नोज ज्याचा वापर आपण वास घेण्यासाठी करतो पुढील अवयव आहे चीन म्हणजेच हनुवटी त्यानंतर चीक म्हणजे गाल त्यानंतर लिप म्हणजेच ओठ आणि ओठांच्या आतील भाग असतो टीथ म्हणजेच दात ज्याचा वापर आपण चावण्यासाठी करतो तर अशा प्रकारे हेअर है, फोरहेड आय इयर्स नोज चीन चीक लिप आणि टीथ हे चेहऱ्याचे भाग आहेत म्हणजेच पार्ट्स ऑफ फेस चेहऱ्याच्या खालील अवयव आहे नेक म्हणजेच मान जिचा उपयोग आपण चेहऱ्याला वडवण्यासाठी करतो प्रत्येक व्यक्तीला दोन हात असतात म्हणजेच हँड हाताचा वापर आपण एखादी गोष्ट पकडण्यासाठी किंवा वस्तू उचलण्यासाठी करतो तर पार्ट्स ऑफ हँड कोणकोणते ते पाहूयात शोल्डर म्हणजे खांदा आम म्हणजे बाहू एल्बो म्हणजे कोपर ज्यामुळे आपल्याला हात वाकवण्यास मदत होते व्रिस्ट म्हणजे मनगट जिथे आपण घड्याळ बांधतो फिंगर म्हणजे बोटे आणि थम म्हणजे अंगठा तर हे सर्व हाताचे भाग आहेत म्हणजेच पार्ट ऑफ हँड मानेच्या खालील भाग आहे चेस्ट म्हणजेच छाती छातीच्या खालील भाग आहे स्टमक म्हणजे पोट पोटाच्या खालील अवयव आहे वेस्ट म्हणजेच कंबर प्रत्येक मानवाला दोन पाय असतात जे कमरेला जोडलेले असतात पायांचा उपयोग आपण चालण्यासाठी करतो आणि पायांचे भाग कोणकोणते म्हणजेच पार्ट ऑफ लेक कोणकोणते ते आपण पाहूयात फूट म्हणजे पंजा टोस म्हणजे पायाची बोटे अँकल म्हणजे घोटा पंजाच्या शेजारी बाहेरील बाजूने जो गोल आकार असतो त्याला घोटा असे म्हणतात त्यानंतर नी म्हणजेच कुडघा ज्याचा उपयोग पाय वाकवण्यासाठी होतो आणि थाय म्हणजेच मांडी तर अशा प्रकारे फूट टोज अँकल नी आणि थाय हे पार्ट्स ऑफ लेग आहेत शरीराचे अवयव दोन प्रकारचे असतात पहिले एक्स्टर्नल बॉडी पार्ट्स आणि इंटरनल बॉडी पार्ट्स एक्सटर्नल बॉडी पार्ट्स म्हणजे काय तर जे अवयव आपल्याला डोळ्यांनी बाहेरून दिसतात त्यांना एक्स्टर्नल बॉडी पार्ट्स असे म्हणतात म्हणजेच डोळे नाक कान ओठ पाय हात हे सर्व आणि इंटरनल बॉडी पार्ट्स म्हणजे जे अवयव शरीरामध्ये असतात पण ते डोळ्यांना दिसत नाहीत जसे की ब्रेन म्हणजेच मेंदू आपल्या डोक्यामध्ये मेंदू असतो जो आपल्याला दिसत नाही मात्र शरीराला पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम मेंदू करतो सोबतच लंग्स म्हणजेच फुफ्फुस हे देखील शरीराच्या आत असते आपण श्वास फुफ्फुसांच्या मदतीने घेत असतो मानवी शरीरासोबत प्राण्यांचे शरीराचे अवयव देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मानव आणि प्राणी यांच्यामध्ये बरेचसे अवयव सारखे असतात पण त्या व्यतिरिक्त असे काही अवयव असतात जे माणसाला नसतात मात्र प्राण्यांना असतात ते कोणते ते पाहूयात सर्वात आधीचे आहे हॉर्न म्हणजेच शिंग माणसांना शिंग नसतात मात्र काही प्राण्यांना शिंग असतात ज्यांना आपण हॉर्न असे म्हणतो काही प्राण्यांना शेपटी देखील असते जिला आपण इंग्लिशमध्ये टेल असे म्हणतो या घटकामध्ये आपल्याला मानवी शरीराचे अवयव त्यांची नावे मराठीत आणि इंग्रजीमध्ये देखील माहीत असणे आवश्यक आहे या घटकावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहूयात वी कॅन डॅश डॅश विथ अवर लेक्स पायाने आपण काय काय करू शकतो तर चालू शकतो पडू शकतो म्हणजे वी कॅन वॉक और वी कॅन रन या दोन्ही उत्तरांपैकी एक उत्तर पर्यायांमध्ये असणार आहे ते आपल्याला निवडायचं आहे विच ऑफ द फॉलोईंग युजफुल इन रिडिंग आपल्याला रिडिंग करण्यासाठी जे लिहिलेलं आहे ते दिसणं महत्वाचं आहे म्हणजेच आपल्याला आय म्हणजेच डोळ्यांचा उपयोग इथं होणार आहे ऑड मॅन आउट या प्रकारामध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले असतील ज्यापैकी तीन पर्याय एकमेकांशी संबंधित असतील आणि एक, एक पर्याय जो असेल ज्यांचा या तीनही पर्यायांशी संबंध नसेल जसं की पार्ट्स ऑफ हँड तीन पर्याय असू शकतात आणि चौथा जो पर्याय आहे तो पार्ट्स ऑफ हँड नसेल किंवा एखादा पर्याय पार्ट ऑफ हँड असेल आणि बाकी जे पर्याय आहेत ते शरीराचे इतर अवयव असतील अशा प्रश्नांमध्ये असू शकतं की एखाद्या वेळेला तुम्हाला चार पर्यायांपैकी तीन पर्याय हे अवयवांचे असतील आणि एक पर्याय अवयव नसेल किंवा एक पर्याय हा इंटरनल बॉडी पार्टचा असेल आणि तीन पर्याय एक्सटर्नल बॉडी पार्टचे असतील किंवा तीन पर्याय जे आहेत ते एखाद्या अवयवाचे भाग असतील म्हणजेच हाताचे भाग किंवा पायाचे भाग किंवा चेहऱ्याचे भाग आणि एक पर्याय जो असेल शरीराच्या इतर अवयवाचा भाग असेल व्हॉट इज द यूज ऑफ दिस बॉडी पार्ट यामध्ये आपल्याला एखादा बॉडी पार्ट दिलेला असेल आणि त्याचा उपयोग काय तर हे पर्यायामधून आपल्याला शोधायचं आहे विच ऑफ द फॉलोईंग इज पार्ट ऑफ दिस यामध्ये ऐवजी हँड असू शकतो फेस असू शकतो किंवा लेग असू शकतो दिलेल्या चार पर्यायांपैकी एक पर्याय आपल्याला यामध्ये ओळखायचा आहे विच पार्ट ऑफ बॉडी कंट्रोल इट्स ऍक्टिव्हिटीज याचं उत्तर आहे ब्रेन म्हणजेच मेंदू विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट पार्ट ऑफ अवर बॉडी यामध्ये दिलेल्या चार पर्यायांपैकी एक पर्याय जो असेल तो शरीराचा भाग नसेल आणि उरलेले तीन पर्याय शरीराचे भाग असतील विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट अ पार्ट ऑफ लेख या चार पर्यायांपैकी तीन पर्याय जे असतील ते पायाचे भाग असतील आणि एक जो पर्याय असेल तो पायाचा भाग नसेल विच ऑफ द फॉलोईंग इज अ पार्ट ऑफ फेस यामध्ये आता आपण बघणार आहोत मंथन परीक्षा इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमातील इंग्रजी विषयातील घटक फील इन द ब्लँक वई वॉक विथ अवर डॅश डॅश आपण कशाने चालतो तर पायाने चालतो तर योग्य उत्तर असणार आहे लेख या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकतात आणि अशाच प्रकारे इतर घटकांवर आधारित व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत वर येणाऱ्या लिंकवर क्लिक करून आपण ते व्हिडिओ देखील बघू शकतात पुढे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये